नमस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एसटी आंदोलकांनी मुंबईत जो काय पवार साहेबांच्या घरावर प्रकार केला तो खरंच निंदनीय आहे परंतु आज पंढरपूर मध्ये जे काय घडले ते आठव्या आश्चर्यापेक्षा कमी आहे असं म्हणता येणार नाही विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या थकीत बिलाच्या बाबतीत कामगाराच्या पगाराच्या बाबतीत किंवा तोडणी वाहतूकदारांच्या थकीत पैशाच्या बाबतीत जे नेते एकमेकावर ढकलाढकली करत होते ते सर्व नेते आजच्या मोर्चामध्ये गळ्यात गळे घालून फिरताना दिसत आहेत त्यामुळे एका रात्रीत असा काही चमत्कार झाला आणि हे सगळे एकत्र आले यामुळं ही घटना आजची आठव्या आश्चर्यापेक्षा कमी नाही खरं तर मी या सर्व नेत्यांना विनंती करतो की तुम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना उल्लू बनवत आहात का याचं आम्हाला आता तुम्ही उत्तर दिलं पाहिजे कारण एका बाजूला तुम्ही वेगवेगळी भूमिका घेता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही गळ्यात गळे घालून जर अशा प्रकारे मोर्चे काढत असाल तर तुमचा हा आजच्यासारखे मोर्चे शेतकऱ्याची लाईट बंद केल्यानंतर का निघले नाहीत तुमचा मोर्चा थकीत बिलाच्या बाबतीत का निघत नाही तुमचा मोर्चा या ठिकाणी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं त्यावेळी का निघत नाही हा खरा प्रश्न आता तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमोर उभारलेला आहे गेल्या दोन वर्षापासून विठ्ठल कारखान्याच्या आणि विठ्ठल परिवाराच्या अनेक नेत्यांमध्ये वेगवेगळी वाक्य युद्ध आपण बघितलेले आहेत परंतु माझी जबाबदारी आहे म्हणून कोणीही शेतकऱ्याची दिनी द्यायला पुढे येत नाही यांचं हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं आहे की ताटीत वाटा वाटीतलं ताटात सांडलं पाहिजे आणि ताटातलं वाटीत सांडलं पाहिजे आणि आपल्या विरोधात विरोधक तयार होऊ नये अशी एक व्यूहरचना तयार करून ही सगळी लोकं एकमेकाच्या नौटंकी करत आहेत की काय असं वाटत आहे